aggregator Goa Miles is operating, as I said, almost 20% lower than the notified rates. It's a business model. Whether it is Goa Miles, whether it is some other aggregator, like you have a government app which is notified, obviously there will be audit objections right from the beginning if they go to lower the rates, and it will not be acceptable. Similarly, here is a business model where somebody chooses to slightly keep the rates lower, and this is part of a business model which is being adopted everywhere. Did not Jio do it when they came in the market with mobile phones as a person giving us those services? I can cite so many examples. Now, for example, coming on this very subject, आमी एक हंगा चर्चा भरपूर जाला, डिसाइड करपा जाए. आमी फुडें वयतले, आहा थिंगा रावतले, रिवर्स गियरान घेतले, यू टर्न मारतले, काय फुडें वसोन मॉडर्न टेक्नोलॉजी एडॉप्ट करतले. वॉट एम आय सिंपली सेईंग, एग्रेगेटरा ऑन बोर्ड घेवप म्हणल्यार, आनी हें हांवें हाडुना तेन्ना. इनफॅक्ट एट वन टायम आय वॉज एगेन्स्ट इट बिकॉज आय माय सेल्फ परहॅप्स डीड नॉट अंडरस्टँड इट इन फूल कॉन्टेक्स्ट. वेन मिस्टर निलेश कबराल वॉज द चेअरमॅन ऑफ जी टी डी सी अँड मिस्टर मनोहर परिकर, आवर एक्स चीफ मिनिस्टर स्वर्गीय मनोहर परिकर बाब, तेणें हांवें हाडलोलें. हांवें जेन्ना म्हाका फूल स्टडी करून आय एक्सेप्टेड इट. टुडे इट इज अ ट्रांसपोर्ट वीच इज चिपर. एवरी डे इफ इट वॉज नॉट एक्सेप्टेबल बाय द पीपल, द फुटप्रिंट्स वूड नॉट हॅव इन्क्रीज्ड. गोंयान सगळ्यांहून व्हडलो प्रॉब्लेम तुम्ही मानून घेता इज पब्लीक ट्रांसपोर्ट, इज बसीस, नॉट हॅविंग इनफ बसीस इन रुरल एरियाज, नॉट हॅविंग टॅक्सी ऑर एनी अदर मोड ऑफ ट्रांसपोर्ट. स्पीकर सर, आमी हेजेर सुदार हाडपा जाय. हांवें कोणाक फोर्सा करूं ना, तुमी गोवा मायल्सानूच जॉयन जावपा जाय. फुडें हांव म्हणना तुमी गोवा टॅक्सी ॲपा जॉयन जावपा जाय. म्हाजी एकूच निवड सांगणी, आमी तुमी सिस्टमांचेर येया, संवसार मुखार पावला, तुमी तुमचें ओन ॲप करा. आदले एक सेशनान हांवें सांगिल्लें, तुमी ओन ॲप करता जाल्यार हांव तुमची मदत सुद्दां करतां, डिपार्टमेंटा कडेसून फंडींग हांव करतां. आनी म्हाका म्हायती मेळ्ळ्या तशें, स्पीकर सर हांव मुद्दम हांगा ऑगस्ट हावजान सांगता, कित्याक तेंचे थोडे लोक म्हाजे कडेन उलयता. उबरा कडेन तेंची डिस्कशन आसा, कितें तरी अरेंजमेंट करून उबर हाडप, पूण आमी गोवा सरकारान हाडलोले वो हांगा चलता तें ऍप फेल करप. अवश्य हाडा, उबरूच हाडा ना, उबरा कडेन तुमी टायप करा, म्हाका प्रॉब्लेम ना. स्पीकर सर, एक सगळ्यांहून व्हडलो हायलायट गोंयकारांक खबर आसपाक जाय. जेन्ना 1560 टॅक्सी सिस्टमाचेर येता, जी एस टी फारीक करता, टी डी एस तेंचे डिडक्ट जाता, जे सामान्य लोक, बारीक लोक, जे इन्कम टॅक्स एस एस सी जावन 10 कोटी सुमार गोवर्मेंटाक रेवेन्यू दिता, आनी तेच कॅल्क्युलेशन हांगा आज कोणें आंकडो लायलो 25,000 टॅक्सी आहा म्हूण. हांव 25,000 म्हणना, हांव तेंचेच आंकड्याचेर रावतां. पयर बाब प्रवीण आर्लेकर मान्य आमदारान सांगिल्लें 18,000 टॅक्सी आहा जाल्यार, हांव परत हें फिगर कोट कोत्तां, आमकां उणेचे उणें रेवेन्यू जी एस टी आनी टी डी एसाचे 100 कोटी येवपाक जाय आसले. आतां आनी एक हांव सिंपल एग्जाम्पल सांगतां. 18,000 तरी टॅक्सी आहा. एक आनी एक उदाहरण दिता, एंड दीज आर रियल फिगर्स. हांव खंयचे फिगर फाज करना, आय एम स्टेईंग एट द कन्झर्वेटीव लेवल, एट द लोवस्ट लेवल पॉसिबल. दर 18,000 टॅक्सी आहा. दर एक टॅक्सी दिसा दोर्या दोनूच ट्रीप मारता, दोनूच. नो सॉरी, जस्ट यू कॅनॉट इंटरवीन, यू स्पीक आफ्टरवर्ड. ऑनरेबल मेंबर मायकल, आफ्टरवर्ड्स आय एम ऑन माय वे. स्पीकर सर, एसटी लागना, जीएसटी लागना फॉर द इनकम. हाउ जीएसटी डजंट कम. बाबा वन मिनिट.
1 minute. Self employment business ka GST na. Company GST ha. Company GST ha. Sit down. Company has to pay GST. Sir. Honorable leader of the opposition. Because of point of order. He cannot be disturbed when he is on his feet. He cannot disturb. No member can disturb me. Honorable, I never disturbed MLA a single Michael. Person. Very carefully for further implementation, I have personally written down what each and every honorable member has suggested. I prefer to implement that with all the force at my command as the minister, as a servant of the people of Goa, looking after government business. That is the commitment I have. So please don't disturb me. If you have anything to say, say it at the end when I will say so. Speaker, sir, because it disturbs my flow of thoughts. And that is the game being played. Speaker, sir, आता जन्ना 18,000 टैक्सी दोरिया अनि एक टैक्सी तोरी फक दोनों ट्रिपियो करुन एक 2,000 दोन चीज उठता आउ मुट्टा आमचे गोयकारांक आमका फेस्ता ही लागता हॉलिडे घेता ओनली इट प्लाइज नॉट 365 days 255 days 255 days आउ मुद्दम सांगता 255 days ऑफ वर्किंग बाय द टैक्सी विद ओनली टू ट्रिप्स 2,200 and you calculate for the whole year how much money he makes, it works to 1,009 crores. 1,009 crores. You multiply it and you see this is the turnover of the taxi. Now there are some taxis which will earn more than 5,000 per day. There are some people will say, why you are saying only 18,000, say 25,000. That means the business being generated by the taxis, by the traveling public who sit in a four-wheeler, whether it is rent a car, whether it is black and yellow, whether it is a tourist taxi, it is to the tune of 10,000 crore. And if you go by the other multiples, as I said, it can be 25,000, it can be that they earn 5,000 per day, it can go between 10,000 to 20,000 to 30,000 crore. And these are not unrealistic figures. Now, Speaker, sir, itle varsha ami yaji kaadji gheu na, ani jenna app itle vehemently te oppose korpa lagle, lobbying korpa lagle, amdarang kode osan personally tenka convince korpa lagle, ani namne che bare kadekant amche leader hui convince avpa lagle, I had to open my eyes, I had to dig further inside, and this is the information I have. Ata goyan ami ek chitpa jai, आमी फाटी वयतले काय फुडें वयतले आमी हे लोकांक एपार हाडटले एक सिस्टम एक शिस्त करून एक सिस्टमाचेर हाडटले काय हाडपाना हे गोंयकारान चिंतपाची चड आनी चड गरज आसा. इनकम आमी केन्ना केन्ना चिंतता गोवा इज अ स्मॉल स्टेट वेर इज द रेवेन्यू गोइंग टू कम फ्रॉम वेर इज द मॉडल पयशे आमकां येतले. आतांच तुम्ही कंप्लेन करताले फंड्स मेळना GI फंड्स मेळना गव्हर्मेंट पंचायती मोडपाक कांय दिना खुंयसून तरी पयशे येवपाक जाय. सेंट्रल सपोर्ट आसा बट सेंटर ऑल्सो विशीज दॅट वी शूड कम ऑन आवर ओन फीट. हे तरी हांव करपाक सोदतां. हांव बिलकूल विरोधक ना. हे आमचे टॅक्सी भाव आसा दे आर द एम्बेसिडर्स ऑफ गोवा ते राजदूत आमचे. द फर्स्ट इम्प्रेशन इज वेन यू सीट इन अ टॅक्सी what is the treatment you get, what they speak, what they say matters. The tourists listen to them. Pun ashe tori javpa lagle taxi ye hotel akade yon passenger gyupa shekna ani hui savta osan kadpa shekna station osan kal. All these things can be done on the app. On the app you can program it in such a way on your screen that taxi when it reaches that hotel cannot pick up the passenger, it can come on that app, let them make their own app, and that particular car which is parked outside the hotel automatically he'll get a beep like how you get the beep on the mobile, and he will pick up the passenger from that hotel. Speaker sir, inga e cholna inga kide cholta. Suppose one person is traveling to Mopa from my constituency, suppose, or from the south, 2,000 भाडें आहा तेंचो वॉट्सएप ग्रूप आहा. हांव एकूच सांगता तेंचो वॉट्सएप ग्रूप आहा. मॅसेज वयता एकामेका ग्रुपाचेर वाटेर तेंकां थांबयता 2-3 किलोमिटर एवे सोश्यां भाडें दिता तेका 200 रुपया दिता बिकॉज तेका रिटर्न ट्रीप आसना. 200 रुपया तो जोडटा तो
तीन किलोमीटर ट्रेवल करून बाकीचे 1400 रुपया तो जोडता म्हणजे आपलीच एकामेकाचे बिजनेस डिनाय करता जे बिजनेस एक एकटा मेळपा जाय ते मेळना असले हांव जायत्यो गोष्ट्यो सांगपाक शकता पूण हांव तांकां सुजार करपाक सोदना ते म्हाजे एनिमी न्हू हांव तेंचेर कोंत्र न्हू पूण म्हाका जाय हिंगा टॅक्सी बिजनेसान शिस्त आयले आनी तांकांय कॉन्फिडन्सांक घेवया हांव मान्य मुख्यमंत्र्या जाय जाल्यार मागता सगळे जाण आमी बसया जाय जाल्यार सगळे आमदार जे कनेक्टेड आसा बसया बट वी कॅनॉट गो बॅकवर्ड्स अ ऍप बेस्ड सिस्टम हॅज टू बी देर टॅक्सीज हॅव टू बी रेग्युलेटेड असे म्हाजे कडेन कितलेशे आंकडे आसा हांव उलोवपाक शकता हांगा म्हाजे कडेन इतले डिटेल आसा पूण हांवें सांगलां तशें हांव तेंचे सुजार करून तांकां वायट नदरेन चोवपाक सोदना दे ऑल्सो हॅव टू रियलायज गोन आर द डेज एक ट्रीप मारताले सुशेगाद रावताले चुकोन केन्ना दुसरी ट्रीप मारताले आज अशें म्हणणें आहा भांगर घाण दवरता आनी टॅक्सीचो लोन भरपा जाय लोन टॅक्सी घेयली भांगर घाण दवरून हांगा कोणें तरी एक मान्य आमदारान म्हणलें आमी गोंयचो टॅक्सी पात्रांव स्कीम केली ती कितें म्हूण केली ती टॅक्सी जेन्ना गोवा मायल्स इज ओन्ली द फेसिलिटेटर ओनर इज दॅट पर्सन हू गेट्स अ फ्री टॅक्सी आनी म्हाजे कडेन हांगा फूल लिस्ट आसा 500 लोकांतले ओन्ली 60 पिपल आर हू आर नॉट ओरिजिनल गोवन्स तेय म्हूण तूं भायलें नांव आसा तांकां पूण तेय हांगाच रावल्ले 10 वर्सां बीन 15 वर्सां बीन आनी तांचे कडेन सगळ्यां कडेन बॅच आसा नांव हांव वाचून सांगपाक शकता म्हजे कडेन फूल लिस्ट आसा पयर क्वेश्चन येयलें तें नांव वाचतालो मॅक्सिमम पेडणेचे आसा आनी पेडणेचे लँड लुजर म्हूण हांव मुद्दम सांगपाक सोदतां हांव पयलो सांगपी तांकां एक सेपरेट स्टँड दिवया ब्लू टॅक्सी स्टँड तांकां आमी दिला काय ना आमी तांकां ब्लू टॅक्सी कॅब करून आमी स्टँड दिला न्ही तांची काळजी आमकां आसली न्हू आनी आजून आसा न्ही मायज मागले आमी मायज दिता पूण आतां सांगता दिला तेच तितल्यो टॅक्सी तिंगा ट्रिप्यो जायना दाबोलीम एअरपोर्टूय तेय लोक जी एस टी फारी करता तेय लोक सगळे चार्जीस फारी करता म्हाका तेणी सांगिल्लें आसा कितले चार्जीस जी एस टी ते भरता ते दे हॅव टू पे जी एस टी एन्ड अदर पिपल हू आर वीथ गोवा मायल्स दे हॅव टू पे जी एस टी अदर्स डोंट हॅव टू पे असलो आर्ग्युमेंट हांगा दिलो जाता आय डोंट अंडरस्टँड दीस इफ एअरपोर्ट पिपल देर हू आर नॉट वीथ गोवा मायल्स आर पेईंग दे आर ऑल्सो युनायटेड टॅक्सीमॅन युनियन हिंगा कोण म्हणटा ना इंडिव्यूजली पे करता तांकां खबर सुद्दां ना कशी सिस्टम चलता ती दुसरे टॅक्सीवाले येवन सांगता म्हूण हांगा थोडे उलोवप जाता आय हाव इज इट दॅट दे आर पेईंग एट द एअरपोर्ट ऑल ऑफ देम एज युनायटेड टॅक्सीमॅन सो हिंगा फकत एक सारकी समज घेवपाची म्हणजे एक हें आसपाक जाय सोय आसपाक जाय आनी दुसऱ्यांचे आयकून घेवपाक दुसरें हांगा उलयताना जे ते म्हणटा आमी केन्ना तेंची मदत करुना हांव मुद्दम सांगपाक सोदतां ब्लॅक एन्ड येलो टॅक्सीस बेनिफीट गिवन टू येलो ब्लॅक टॅक्सी असोसिएशन 1,58,92,844 लीज रेंट 1,39,81,900 सप्लिमेंटरी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर चार्जीस March 2014 टू April 2021 5,01,695 ऑल दीज अमाउंट्स देन 19,13,961 पेड बाय ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट टू एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया फॉर आउटस्टँडिंग ट्रीप चार्जीस ऑफ येलो ब्लॅक टॅक्सी असोसिएशन ₹40 पर ट्रीप एक्झेम्पशन ड्युरिंग कोविड फॉर मोटरसायकल ऑटोरिक्षास टॅक्सीज बसीस अँड गुड्स कॅरियर मोटो वेहिकल टॅक्स अँड पॅसेंजर टॅक्स एक्झेम्पशन इज 16.30 crore आमी दिले आमच्या सरकारान पेनल्टी ऑन टॅक्स पॅसेंजर टॅक्स वेड एक्झेम्प्टेड इज 2.74 lakhs crore मागीर हिंगा हे भाशेन प्रत्येक एक्सिडेंट विक्टीम स्कीम ते म्हणून दुसरे आमी दिला ते आमी तांकां पावले ते टायमा आनी ते म्हणटा आमी सरकारान कांय करूं ना वयल्यान आमी तांकां म्हणजे तेंचेर विरोध वयता तेंचेर विरोध आसून आमकां कितें मेळटलें म्हाजो कितें इंट्रस्ट आय एम ओन्ली सेईंग लेट
एप बी देर एप बेस्ड टैक्सी कितलो प्रेशर येयलो ओला येवपा जाय उबर येवपा जाय सुरवाते सो हांव मंत्री जाला तेन्ना सो एक सेंटिमेंट ते गोंयकार म्हूण तेंचे मातशें आयकोया म्हणून आमी ओलाय हाडूं ना उबरूय हाडूं ना आसून दी तेंचे आमी आयकून घेवया म्हूण आतां तेंचे इतले आयकपा पडटा की इतलो बरो सुंदर ब्रीज पळय लिंक रोड बाब नितीन गडकरींनी इनॉग्रेट केला ते म्हणटा ब्रिजा कडेन हाडून पॅसेंजरां सोडटले आनी आमी थिंगा टोल फारी करपा ना दुसरें म्हणजे सगळे फुकट मेळ्ळे जाल्यार आनी आमी जे मान्य आमदार म्हूण मेंबर्स ऑफ दीस ऑगस्ट हावस तरी तांकां सपोर्ट करपाक लागले खंयची शिस्त कसलीच उरपा ना हें हांव तुमकां सांगपाक सोदतां प्लीज तुमी हेजी ओळख घेया टॅक्सीचेर हांव एकूच सांगपाक सोदतां एज आय सेड मान्य मुख्यमंत्र्या तांकां समजावपाक मिटींग आपयन दी हांवूय येता बाकीचे लिडर ऑफ ऑपोजिशन येवन दी बाब विजय सदस्या येवन दी वेंजी येवन दी सगळे येवन दी लेट अस रिमूव अ प्रॉपर सोल्युशन विच इज एक्सेप्टेबल टू एवरी वन बट डोंट डू समथींग विच इज अनकन्वेन्शनल विच वील नॉट बी एक्सेप्टेड एज अ नॉर्मल थींग हॅपनींग कित्याक गोंय म्हणल्यार सगळे पळयता हें हांवें करूं ना नांव जें केन्ना केन्ना पिड्डे जालां म्हणजे कुसलेले आपोल सगळे कडेन आसता एक दोग जाणां जावन सगळे हांव दोश दिना हांवें म्हणल्यार दे आर ट्रू एम्बेसेडर्स ऑफ ट्युरिजम ऑफ गोवा आनी तांकां आमी तेंचें कॉन्ट्रिब्युशन आमी रेकनायजूय करता पूण डॅट डज नॉट मीन दॅट यू से आय डोंट वॉन्ट दीस इट इज लायक सेईंग हांव तुमकां मुद्दम सांगपाक सोदतां इस्कॉला वयता तेन्ना आमी चड मोग करता म्हूण आपुरबाय तेंचें आमी सदांच केलां करता म्हूण आपूण इस्कॉला युनिफॉर्म घालना आपूण युनिफॉर्म घालनासतना आपूण फॅन्सी क्लोथ्स घालून वयता हें जाता केन्ना एक शोरूम आसता आनी आतां तुमी जाणा यू कॅन ऑर्डर ऑन एमेझॉन स्नॅपडील फ्लिपकार्ट कित्याचेरूय आज ऑनलायन लोक ऑर्डर करतात तुमी लोकांक सांगतले लोकांनी शोरुमाचेर इतले पयशे मोडला इतलो सुंदर तुमी शोरुमांत येवन फिजिकली चोवनूच वस्तू घेवपाक जाय इट इज द पिपल्स चॉयस टुडे इट इज अ डिजिटल वर्ल्ड सेम वे द सेम प्रिंसिपल शूड बी एप्लायड टू टॅक्सीज एज वेल वाय सचे हल्ला गुल्ला ओली इन गोवा बाकीचे कडेन एअरपोर्ट चलना पयर हांव आन्सर करता तेन्ना खूंय खूंय चलता खूंय खूंय कावंटर आसा हायकोर्टान जे तमिळनाडू केरला हायकोर्टान डिसिजन दिला तें सुद्दां हांवें कोर्ट केलें इवन देर इज अ सुप्रीम कोर्ट डिसिजन इफ आय गो थ्रू ऑल दॅट माय एन्टायर वन आवर वील गो आय गॉट द एन्टायर पेपर्स आय कॅन प्लेस दीस ऑन द टेबल ऑफ द हावस फॉर द रेफरन्स ऑफ ऑनरेबल मेंबर्स पळोवया मुद्दम विथ पिक्टोरियली कलर्ड प्रूफ दॅट दीस कावंटर्स आर रनींग एट डिफरंट एअरपोर्ट्स नाव स्पीकिंग ऑन द सेम डिमांड ऑफ ट्रांसपोर्ट स्पीकर सर कदंबाचेर येता हांव आय डोंट वॉन्ट टू टॉक मोर ऑन टॅक्सीज आय थिंक आय हॅव कवर्ड मोस्ट ऑफ द पॉयंट्स इफ ऑनरेबल मेंबर्स सम ऑफ देम वॉन्ट आय कॅन इवन रीड द नेम्स ऑल आर गोवन्स 90% आर ड्रायवर कम ओनर अँड 10% 156 पीपल हॅव एम्प्लॉयड ड्रायवर्स दॅट इज 10% आउट ऑफ दॅट गोंयचो टॅक्सी पात्रांव स्कीम ऑन अदर पीपल बॅचाचे उलयले बॅच सगळ्या कंपलसरी आहा पुलीस क्लियरन्स लागता बाकीचे सगळे डॉक्युमेंट लागता आमी कांय रिलॅक्स करूं ना कमींग टू बसीस नाव आय वॉन्ट टू से हियर कदंबा बसीस नंबर ऑफ बसीस ऑपरेटींग ऑन रोड इन रुरल एरियाज 329 नंबर ऑफ बसीस कदंबा बसीस इन अर्बन एरिया इज 100 429 बसीस ईवी बसीस प्लस स्मार्ट सिटी बसीस ईवी बसीस ऑपरेटींग आर 64 स्मार्ट सिटी 48 112 सो 429 प्लस 112 541 बसीस आर ऑपरेटींग ऑफ रोड वी हॅव 21 बसीस इट इज मँडेटरी 15 वर्सां जाल म्हणटच रोडा वयल्यो बसीस काडपा मोर 86 बसीस आर सपोज टू एरायव आनी दीज 86 बसीस देर वॉज अ प्रॉब्लेम वी इवन हॅड ओलेक्ट्रा वी इवन हॅड सर्व नोटीस ऑफ टर्मिनेशन मागीर दे सेड नो दे वील सप्लाय नाव द फायनल थींग दे हॅव सेड दे वील सप्लाय इन स्टेजीस एन्ड कंप्लीट द सप्लायींग ऑफ द बसीस एज ऑफ जानेवारी 2025 इफ वी अगेन कॅन्सील वी वील बी इन अ प्रॉब्लेम सो ताका लागून बसीस उण्यो आहा सो अशें म्हणपाक जायना मोस्ट ऑफ द क्वेरीज रेज्ड हियर
इज बसीस गांवांनी ना, बसीस आमचे रूटा ना, बसीस आमचे स्टुडंटा ना। स्टुडंटा बसीस जाय तो बाल रात जे ऑडिट सीएमान करपाक आयला। आय थिंक ऑनरेबल सीएम वील गीव फंड्स फ्रॉम एज्युकेशन डिपार्टमेंट। बट देर इज अनदर वेरी बीग गेम चेंजर विच इज गोईंग टू बी आवर चीफ सेक्रेटरी हू इज आय आय टी आलुमनी। त्यांचे जे अंडर सी एस आर दे वॉन्ट टू गीव अज अराउंड 500 बसीस। वी आर वर्किंग आउट द एंटायर प्रोसिजर एंड द फॉर्मेलिटीज टू सी दॅट दिस बिकम्स अ रियलिटी। ऑनरेबल चीफ मिनिस्टर इज ऑन रेकॉर्ड ऑफ हॅविंग अनाउन्स्ड इट ड्युरिंग द बजेट वायल प्रेजेंटींग हीज बजेट। ह्यो बसीस जेन्ना आमकां मेळटल्यो, जे आमकां शॉर्टेज आसा इवन बसीसांचे, आमकां बऱ्यांतल्यो बऱ्यो ई वी बसीस मेळटल्यो। एंड दीज बसीस आर फॉर फ्री बींग गिवन बाय देम अंडर सी एस आर। सो इट्स नॉट दॅट द गव्हर्मेंटान ट्रांसपोर्टान कांय करूं ना वा कांय करपाक सोदना। आमी डेफिनेटली करपाक सोदता। दुसरें बसीसांचे उलयता तेन्ना, ह्यो बसीस येता तेन्ना जाता तितले बेगीन हांव ट्राय करता फुडले कॅबिनेटी हांव हे प्रोसिजर सुद्दां कंप्लीट करपाक हांव ट्राय करता। आय आय टी काउंसील सपोर्ट फॉर सस्टेनेबल ट्रांसपोर्टेशन एज दे कॉल इट। आमकां ट्रान्जॅक्शन एडवायजर आमकां एपॉयंट करपाक जाय। दीस ट्रान्जॅक्शन एडवायजर हॅज टू बी अपॉयंटेड फ्रॉम ट्रान्जॅक्शन एडवायजर्स एम्पॅनल्ड बाय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया। आर एफ पी इज करंटली अंडर कन्सिडरेशन ऑफ फायनान्स डिपार्टमेंट। आणि हांव मुद्दम सांगपाक सोदतां, अंडर सप्लिमेंटरी ग्रांट्स इफ यू चॅक लास्ट टायम 5 crore एलोकेट केला टू मीट द कॉस्ट ऑफ हायरिंग अ ट्रान्झॅक्शन एडवायजर एंड दीस इज गोईंग टू कम टू द कॅबिनेट शॉर्टली। आजूच हांवें म्हाजे सगळे ऑफिसरां मेळून सांगला जाता तितले बेगीन नेक्स्ट कॅबिनेटी हाडपाक हांवें ट्राय कर म्हूण। ह्यो बसीस हाडपाकूय जाता तितले बेगीन आमचो पूर्ण प्रयत्न चालू आसा हें हांव मुद्दम सांगपाक सोदतां। आनी हांव आमचे चीफ सेक्रेटरी देव बरें करूं म्हणटा दॅट तो थंय आय आय टी दिल्ली पास जाल्लो खरो, पूण गोंयान तो चीफ सेक्रेटरी आहा म्हूण तेणें गोंयचेंय चिंतलें म्हूण। आनी हांगा बस स्टँड्स टू बी टेकन अप फॉर रिडेवलपमेंट, पानाजी, मारगांव, वास्को एन्ड म्हापसा फॉर द टायम बींग। वी वील ट्राय टू डू द अदर्स एज वेल एज द अदर डे वेन ऑनरेबल श्री नितीन गडकरी जी केम, आय स्पोक टू हीम ऑल्सो। ही सेड लास्ट टायम आय वॉज ट्राईंग टू मेक इट अ बस पोर्ट विच यू मेड अ अनाउन्समेंट। वी हॅव स्टील नॉट फॉर्म द कॉर्पोरेशन, दे आर सपोज टू स्पेशल पर्पज वेहिकल ऑर अ कॉर्पोरेशन वॉट एवर यू कॉल इट, दे वेर सपोज टू फॉर्म इट एट द सेंटर, ते जावं ना, आतां करपाचें आसा। सो एक खुंयचे कडेन तरी थिंगासोन नाल्यार हिंगासोन डेफिनेटली हांव करून घेतलो, कित्याक हें बस स्टँड आमकां जावपाकूच जाय। हे सरकारान जो बुन्यादीचो फातोर घायला तो प्रोजेक्ट कंप्लीट जाच पुशान कंप्लिशन पयला। जे आमी हिंगा उतर दिता आमी हें करून दाखयतले, प्रयत्न कंटिन्युअस चालू आसतली काम जावच्या पुसान। सो दॅट इज एज फार एज युअर बस स्टँड्स आर कन्सर्न, युअर न्यू एक्वायरिंग न्यू बसीस आर कन्सर्न, एज फार एज टॅक्सीस एन्ड ट्रान्सपोर्टेशन इज कन्सर्न, कितें करपाक जाय तें आसतले। लोकांक जाय तसो रिलीफ पँडमीक टायमा म्हण नाका, ह्या टायमा सरकार सदां पावलेलो आसा। सामान्य मनशाक कितले त्रास पडटा ते म्हाकाय खबर आसा। आतां हें सांगता म्हाजी काळजी आसा, हे आमचे मोटरसायकल पायलट आसा, ते आमचे ट्रेडिशनल बिजनस कशें, ओली गोंयांत ते टॅक्सी दिसता, की तेंकांय कितें रिलीफ दिवचो, तेंकांय कितें स्कीम दिवचो। अवश्य डेफिनेटली वी वील ट्राय टू गीव देम सम स्कीम, आय वील वर्क आउट अ स्पेशल स्कीम फॉर देम बिकॉज दे डिजर्व इट, बिकॉज दे आर पुअर पीपल हू अर्न ऑन अ मोटरबायक। आतां हिंगा एक मागणी येयला तशें रेंट कार म्हण नाका, रेंट बायक आमी आनी मायज परमिशन दिना। हांव येतकूच हांवें बंद केल्लें आसा, आमी एकूय न्यू लायसन्स दिवं ना, ओली कोण आहा ते ऑपरेट जाता। बिकॉज एवरीवेर वी फावंड डॅट दे आर पार्किंग एनीवेर, नो शिस्त ते ऑब्जर्व करना आनी सगळे चोको ब्लॉक करता पार्किंग आहा ते सगळे कडेन, ताका लागून आमी तेंय बंद केल्लें आसा। सो आमी मोटरसायकल पायलट जे आसा, इनफॅक्ट आय हॅड टोल्ड गोवा मायल्स इट सेल्फ टू डिवायज अ न्यू स्कीम एंड ही इज रेडी विथ द स्कीम। तो म्हणटा सगळ्यो तुज्यो रिक्षा तो आपूण ई रिक्षा तांकां फायनान्स करता, आपूण मोटरसायकल तो ऑनरेबल सीएमाकूय मेळ्ळोलो तो आपूण करता म्हूण, की आपूण तांकां फायनान्स करता, लेट अज मेक गोवा ई फ्रेंडली म्हूण। हे भाशेन आमची प्रयत्न चालू आसा। ना तांकां फ्री दिता रे, ते चलयतले, मोनोपोली करूं नाका। तुवें तांचे रेट रिविजन केलना, 11 वर्सां जालीं, 11 इयर्स रेट रिविजन हॅज नॉट हॅपन्ड।
Honorable members, Under their CSR responsibility, they wanted to finance. Nobody does CSR. Nobody does free. Honorable members, no free drink, no free dinner. If they give for free, what is wrong, man? Are nobody will ever give for free. Goa Miles is who? Who is Goa Miles? Ambani? Who is he? Because sir, who is Goa Miles? Honorable member, let him complete. He can do CSR to give all the pilots free. Shabbas on gyat. Wednesday Vegas. This you all are not even allowing to answer. This is not fair. Speaker sir, aam vailan tenka muddam dakhayta ata to tene mudla mun cha time gyopa naka mun aam sangpa sodna hlo inga hoy dolle paper time gyonaka ha time gyonaka re answer karani complete aam ke sangpa sodta te kite kite te scheme pay karta te sagle ha scholarship dita baki che dita te sagle paper an mix ala mun aam tuka sagle in the affidavit in the court, writ petition number 1175 of 2018, it is pending in the High Court. You have said you are not giving Tourist Taxi Association of Vasco a counter at Daboli, but you are giving Goa Miles when they also have All India license. How? In which rule it fits? Because sir, all aggregators, he has not read the thing. There are decisions of High Courts in other state. Today I have not got it. I was having it with me. As well as there is a decision of the Supreme Court as well. Tuka jay dela phalya place karta tu pai sangta te legally not allowed mun aggregators. It's a pending Ani, case in the High Court, Speaker sir. I am only saying that in the affidavit there is a condition one. There is a case where you are the respondent. Things have you happened. Means the government of Goa. Things have happened after that, my dear. So it is no, you are saying some old thing. Things have moved after that. There have been decisions after that you have done aggregator guidelines in 2019. Central government has come in 2020. Quickjet has applied with Ola and Uber to you, and you have STA is saying we are not giving because we have not decided whether to go by center or by state. Then how you have given Goa Miles and Goa Taxi? Because sir, mannya amdara khobar na kharyani Ola Uber amcha stop korpa jay na ami te STA stop kela. कित्याक ते परत सगळे उठले सेंट्रल गव्हर्नमेंटान क्लियर कट सांगला यू कॅनॉट स्टॉप एनी वन सांगता तुका हांव पूण आमचे लोक गोंयकार दुसरे भाशेन म्हण रिस्पेक्टींग दॅर सेंटिमेंट आय ऑल्सो रिस्पेक्ट देम तांकां दिसतले अरे आमचे वयले सगळे आनी ओला उबरूय हाडले म्हूण फाल्यां म्हाजे नांव शिगमो घालतले आनी म्हाका तांकां प्रोटेक्टूय करपाक जाय तूं सांगनाका ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून विथ रिगार्ड टू पार्किंग नॉन बिझनेस आवर्जन तुझ्यान व्हरून रस्त्यांचेर पार्किंग करून जायना तें तूं वायलेशन तांचे कशें अलाव करता कायदो लागता जाल्यार सगळ्यांक लागपाक जाय न्ही दॅट इज व्हॉट दे सेड दे आर ओन्ली टॉकिंग पॉइंट्स तशें पळोवपाक गेल्यार रेंट अ कार म्हण नाका इवन टुरिस्ट टॅक्सी म्हण नाका तेंचे ओन पार्किंग आसपाक जाय पार्किंग आसले बगर इट इज पार्ट ऑफ युअर गाइडलाइन्स पार्किंग आसले बगर तांकां बिझनेस करपाक मेळचेच ना सगळें शटडाउन करचें पडटलें तेजे आर्ग्युमेंट प्रमाणी इट हॅज टू बी अ बॅलन्स गाइडलाइन केले कित्याक गाइडलाइन करप कित्याक कायदे करप कित्याक फॉलो करपाक कित्याक कायदे तोडपाक करता सर स्पीकर सर एक सादे म्हणटा कायदो करता कित्याक कंप्लीट करपाक दिया न्ही कायदो करप कित्याक स्पीकर सर हे कितें रे विजय येस आमचो विजय बाब खूब शाणो म्हण हांव जाणा हांव मानता तो शाणो म्हाज्यान शाणो पूण आमकांय उलोवपाक दी मरे आमी लेस शाणे आहा ते तूं शाणो म्हण आख्खे गोंय जाणा आतां कितलो शाणो तो स्पीकर सर हांव एकूच सांगपाक सोदतां आमचे जे ट्रान्सपोर्टेशनाक कितें सुदार हाडपाक जाय कसो हाडपाक जाय तें आमकां फूल काळजी आसा आमी करतले आतां कदंब बसीसाचें सांगलें ट्रान्सपोर्टेशन सांगलें बस स्टँडाचें सांगलें टॅक्सीचें सांगलें आतां हांव दुसरे हेजेर वयतां मागीर तांकां स्पेसिफिकली विचारून दी
फाल्यां आमी फाल्यांचो दीस लेगून हिंगाच आसतले, मातशें कटशॉट करता कित्याक म्हाका जाय तें सांगपाचें आहा, पूण तितलो टायम म्हाका केन्ना मेळना, तेणी चड टायम गेलो, सगळे उलयत रावले. कंप्लीट कर. स्पीकर सर, आतां दुसरे डिमांडा वयता. एज फार एज इंडस्ट्रीज इज कन्सर्न, सगळ्यांक खबर आसा इंडस्ट्रीजान आमी न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी हाडला ती. सगळ्यांक खबर आसा ते इंडस्ट्रियल पॉलिसी हाडटा तेन्ना वेअर हावजींग आनी लॉजिस्टिक्स हाडली म्हूण पॉलिसी. सगळ्यांक खबर आसा अंडर IPB इनवेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड आमी कितलेशे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला, क्लियर केला, आनी सम मोस्ट ऑफ देम आर वर्क इन प्रोग्रेस. जो आंकडो ते फकत 2200 दाखयता, हांव ते हुंयसोन ते दाखयता ते नको, इतलो कमी आंकडे. 24,000 तरी आमी दाखयल्ले. एक्चुअल एम्प्लॉयमेंट अबावट 8,000 आमकां दाखयता एट प्रेजेंट आमचे कडेन जो आंकडो आसा तो. आनी दोज प्रोजेक्ट्स वीच आर क्लियर्ड आर डेफिनेटली एम्प्लॉईंग एटलिस्ट 50% हू आर लोकल गोवन्स. आनी 25 लाख स्क्वेअर मिटर्स मायट हॅव बीन गिवन अंडर IPB. हांव तांकां मुद्दम आनी एक सांगपाक सोदतां, आमी डिजिटल मॅपींग केलें आनी डिजिटल सर्वे करून थ्रू DSLR जॉयंट सर्वे करून आमकां फूल डिजिटल मॅपाचेर घालपाक मेळटलें. खंयचो प्लॉट वेकंट आसा, केन्ना दिल्लो, खंयचो लिटिगेशन आसा, कितें एक्टिविटी करता हें. आनी ओवर एन अबाव दॅट आमचे पोर्टल जे आमी 15 ऑगस्टा पयले करपाक केल्ले, पूण ते आमकां मातशें टायम लागतलो, एंड ऑफ ऑगस्ट जातले. सो वॉट एवर क्वेरीज दे आर सेईंग हें कशें जालें तशें जालें, तुका ते पोर्टलाचेर. येस येस, वी आर कलेक्टींग द इन्फॉर्मेशन फ्रॉम इच एंड एवरी इंडस्ट्री. सामा स्पीकर सर, तो सांगता 6 मंथ्स जाले, थोडे इन्फॉर्मेशन दिना, आमकां जबरदस्ती घेवचें पडटा, म्हणून आमकां कळटले मागीर. स्पीकर सर, लास्ट टायम यू सेड, लास्ट टायम यू सेड 18 रिपोर्ट्स वर रेडी. ऑन दोज 18 रिपोर्ट्स हॅव यू ऍक्टेड? यू सेड लास्ट टायम 18 रिपोर्ट्स वर रेडी 6 मंथ्स अगो. हॅव यू ऍक्टेड ऑन दॅट, ऑन दोज एन्क्रोचर्स? स्पीकर सर, आमकां कोणें एन्क्रोच केला, कितले केला तें खबर आहा. बिकॉज प्रिवियसली इट यूज टू बी अ मॅन्युअल सर्वे वीच यूज टू टेक प्लेस, नाव इट इज अ डिजिटल सर्वे. देखो आमकां कळ्ळां वेर वी हॅव फॉर्म्ड अ कमिटी एन्ड दॅट कमिटी डिसायड्स वेर 5% आहा ते कितें चार्ज. इफ इट इज ओन्ली 5% ऑफ एन्क्रोचमेंट वीच इज देर फॉर सो मेनी इयर्स, दे वील मूव टू रेग्युलरायज, इट वील कम बॅक टू द बोर्ड. If it is more than 5%, then we'll have to take a decision, which we have not taken as yet. So this entire thing is for decision. So now, Speaker, sir. Just explain more on that. What is your policy, 5% and more? I said only 5%. We intend to regularize that also. It is still to come to the board. Who are the encroachers? As I told you, it is in the final stage. Almost it is getting ready. Speaker sir, where encroachment is more than 5%, again it will come before same committee, then they will again come to us. I will take everyone in confidence. I will inform you also if you want. There is nothing to hide here. It is done in a very transparent manner. Speaker sir, ee survey kortogoz amka kolle je unit band asa, todyanche sheda bandlole asa, todyanche business korun bond zalle asa. Almost 12 lakh square meters of land was blocked in the existing 23 industrial estate. We intend to use this. Munun, we brought that new transfer policy where pehle kide jatale, because of such a complicated procedure, nobody could give his shed to anybody, nobody could give his land. At the same time, it was like a dead investment lying for so many years since its allocation. Now we have introduced the exit policy wherein that person will be able to give it to the new entrepreneur who wants to set up business. All the dues that are due to the IDC will be paid by the new entrepreneur. It is a very transparent document. In fact, I have it here if you want it. I can place it on the table of the house. We have even printed a booklet also. There is, and when everything is going to be on the digital footprint, on the e-portal,
you will get everything. You can question that time. So there is nothing to hide as far as that is concerned, Speaker sir. Dusre, Advisory Committee of Goa IDC, Section 14G of Goa Industrial Development Act provides for constitution of advisory committee to advise the corporation. However, this is not a mandatory provision. Such a committee is constituted only if there is need for it. We felt there is no need, so we have not done it. So we don't need that advisory committee for the time being. Then, as far as your employment is concerned, since inception of IPB, total project 229, operational 89, in progress, as I told you, 72. Total employment which was proposed was 29,810. You know, 72 of those projects are in progress. So employment as of today generated is 8,171. तुझे ओडे सजार हुई सन मेल लेते मका खबर ना इंतु रा वन मिनट स्पीकर सर मंत्री लो आंसर हा 2,500 इज योर आंसर ओते आऊंगा सर स्पीकर सर ओके आई एम गिविंग यू द लेटेस्ट स्पीकर आंसर वी विल गिव योर आंसर स्पीकर सर भाई 20 से आप 8000 मोटा सर लेटेस्ट स्पीकर आंसर दैट यू हैव गिवन स्पीकर सर द एम्प्लॉयमेंट जनरेटेड ऑफ गोवन पीपल इज 3,451 Non-Goan who are employed is 4,720. हाँ, अरे गोयंकर तुम्ही नाच मुन सांगता ले मरे, गोयंकर नाच मुन सांगता लो। 25 तारीख जाओ पाजी हाँ, 25 तारीख एक एलएक्यू रिप्लाई अनस्टार्ट 101 मुना हाँ, तातुन तातो क्लियर फिगर हो सा 24,300 potential jobs and 2,514 job actual jobs created. Because sir, ये difference ऐसा आज खतिर आमी मंडर employment generation ना जाए ना। तुरी आइले तो आंकड़ो तितले लागी पावता लो। 8,000 दो ओड़े 8,000 आठ आठ। यूरिया ले माँ। 8,000 फरक हाँ मरे। I can answer that. जी वेगास बसुन गया। Complete कर बाजिया। 1,000 जो। एक लक्ष्य दोरात। तुम्हें उलेटा सना तानी डिस्टर्ब करो ना। तुम्हें उलेटा सना तानी डिस्टर्ब करो ना। तक कंप्लीट कर बाजिया। मिनिस्टर कंप्लीट कर बाजिया। बसुन गया। Reply the land. Mantri Muta 8,000 have been given. How is that that you're differing from the replies? Because sir, these are the latest figure. You can catch me for today. What I am telling. Today's you. Answer itself it is saying 2,500. Maybe tomorrow. How today qualify. Means in. At 100,500 lokani did tumhi job. This is the latest figure I have got. Latest this figure. Your same figure we are referring. You please check. Vegas. सर तुम्ही माझी ऍडवाइस करा वचपाचे ना ऍडवाइस करा अमगोस ना ऍडवाइस करा की फिगर सारखे दी म्हणून हे म्हणजे तुम्ही सांगा नी तुम्ही काय सांगा ना आमकाच बस म्हणता असं कसं जातले तो फिगर रॉंग दिता तुम्ही त्या उत्तर द्या स्पीकर सर एज फार एज इंडस्ट्री इज कन्सर्न वन बिग वरी इज देअर विच इज माय वरी विच इज द वरी ऑफ द ऑनरेबल मेंबर्स ऑफ दिस ऑगस्ट हाऊस किदे Local employment, which we would like to see more than 60%, it is not happening. But at the same time, I want to apprise this August House Speaker, sir, who are with much fanfare, Tensos government, Karnataka, 80% job for local Karnatikas, Magi 60% Zale, Magi, they kept the whole bill in advance. There was such an uproar from industry. It is just not possible. They say it is constitutionally not possible, which your own Congress government in Karnataka also realized. They kept the whole thing in abeyance. I am not talking of keeping the whole thing of employing Goans in abeyance, Speaker sir. I have directed the Investment Promotion Board and the IDC when we give plots, when we give land. Please examine legally, kashe, you can fix the whole thing in such a way that locals would become employable by the time the industry comes up, including the skill development that is necessary, which can be as part of their project report. We are examining that part very carefully. It has to be done in a proper shape and form. Kite sangle ani tumche tumhi sangle 80% karnatika jao na mare 0% hi jao na sangta tuka mudda. I am not holding you responsible.
बट इट इज नॉट पॉसिबल कॉन्स्टिट्यूशनली. सो कितें आमी हिंगा फटाश्यो मारल्यो म्हूण जावपा ना स्पीकर सर. सो इंडस्ट्रीन आमचे गोंयचे भुरग्यांक घुसपाय नाका. आमचे तेच भाशेन बाब एल्टनान सांगलें किटॉलाचे तो उलयलो किटॉल कितें तरी प्रोजेक्ट हाडा. फाल्यां घाय करून कितें कायच्या काय थिंगा प्रोजेक्ट दिलो तोच हांगा येवन परत उबो रावन सांगतलो कितें हाडला काय म्हूण. वी आर ट्रायंग टू गेट वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट्स देर विच पीपल ऑल्सो वील बी हॅपी टू एक्सेप्ट द प्रोजेक्ट सच अ प्रोजेक्ट. वी आर आयक आयक तो कितें तो तुका सांग. आय वील टेक यू इन कॉन्फिडन्स, डोंट वरी, नॉट नाव. इतली अफवा घातली की आमी थिंगा हिंगा वयले कितें सनबर्न वयले म्हूण जायनासतना शीत फुडें मीठ. अरे मला ओचे स्टेटमेंट हा चेअरमॅनालो कॅन्सिल केलमो आम्ही बोर्डान स्टेटमेंट हा स्पीकर सर डिस्कशन झाला. स्पीकर सर डिस्कशन झाला तेजेर ओचे हा ओचे हा सनमन नाकमोस वर डिसिजन गेला. स्पीकर सर एकच एकच सांगपाक दाखा ताणे कर्नाटकाचे सांगले हरियाणान बीजेपी सरकार आहा आणि बीजेपी सरकारान 70% बील मूव केले. किद्या केले कर्नाटकान जर काँग्रेस चुकता जाल्यार हरियाणान तुम्ही किद्या चुकले. कित्याक काळीज म्हणजे ते लोकल मनशा खातीर आसपाक जाय. गोंयचे मंत्र्याक गोंयकारांचे काळीज बीट जावपाक जाय की गोंयचे भुरगे गोंयान काम करूंक जाय सर ते आसपाक जाय. कॉन्स्टिट्युशन मागीर तुम्ही कितें मूव केले हरियाणा त्यो खबरो काणयो सांगला का आमकां त्यो फटाच्यो आसा. स्पीकर सर तेका हांव एकूच सांगपाक सोदतां गोंयकाराची एनी गव्हर्नमेंट ऑफ द डे कितें तेजी कर्तव्य कितें आसता टू इम्प्रूव द क्वालिटी ऑफ लायफ ऑफ इट्स सिटिझन्स. What have you to do that? Build the infrastructure, build industry for employment, do what is best in the interest of the people. आम्ही हे करीत असा जे प्रोजेक्ट आणि पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटान आणि हे गव्हर्नमेंटान गोंयकारां खातीर मोडला आणि काम करून दाखवला खंयचे हेजे पहिली सरकारान दाखवला. आता त्यांना एक लहान आहात ते किती नासलेली वस्ते खरे करून दाखवपा जाण ती दुसरी गोष्ट. मायकल लोबन इतले म्हणजे एजंट चलयता सरकार. आता मायकल योग्य आहे आणि आम्ही हंगा उलयता रुलिंग पार्टीचे तुमका मेळले हा विजय सरदेसाय घरचा आहेर म्हणता तका घरचा आहेर सर कंप्लीट करा तुम्ही कंप्लीट करा तुम्ही. आता पंचायत आता स्पीकर सर कंप्लीट करपा दिया आपला मैला सुल्यात तुम्ही किती विषय असत जर जाय. स्पीकर सर आता इंडस्ट्रीचे उलयताना दुसरे लास्ट एक पॉइंट उलयता आमचे बाब माननीय युरिया लेमा पोल्युशनाचे कुंकोळे सद्दां तो काढता कुंकोळे पोल्युशन जाता ते आणि खऱ्यांनी थिंगा पोल्युशन जाता आम्ही पळयला. ती एक फिशमील इंडस्ट्री आहा बाब विजयानही ते काढले त्याकाच कित्याक इतले प्रेफरन्स मेळटा ते म्हाका एक एकदा कळना. म्हाका तेजेर ॲक्शन घेयले जाय. आम्ही एक बोर्ड रेजोल्युशन दोखून घेयले आय डी सीन आणि हांवें माझे एम डी सांगले ते सी दॅट रायट टू द कन्सर्न डिपार्टमेंट दॅट स्ट्रिकस्ट ऑफ ॲक्शन शूड बी टेकन अँड आय एम ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. सगळी गांठ तो करता फोल एक वॉटर्स तो हाडटा पोल्यूट करता इंडस्ट्रियल इस्टेटां सोडटा बाकीचे ते एक्सपोर्ट करता फीश तेंचेय नांव पिड्डे जाता. हे भाशेन हे सर सगळे आहाय ते बंद कर मातशे हे नोटीस दी बंद उडय सर नथींग ऑर हुई डाबोले बी ऑर हांक नाकती हांक नाक स्पीकर सर मातशे देव हाती नाका मातशे ऑर दाबोले ऑर दुसरे आहाय ते सगळे मातशे ऑर एक एक एक्शन घेत म्हणले सर. आता तो सांगता ते बरोबर आहा कितें खरें तें खरें बाकीचेय पोल्युशन करता. आमी थिंगा एक कॉमन एफ्लुएंट ट्रिटमेंट प्लांट घालपाची आमची प्रयत्न चालू आहा. पयरूय आमचे बोर्ड मिटिंगा तेजे डिस्कशन जालें. वी आर सीइंग वॉट इज द बेस्ट ऑल्टरनेटीव. इट इज नॉट सच अ इजी सोल्युशन. इतले वर्सां तें चल्लां. इट इज अ लिगसी प्रॉब्लम वीच आय हॅव इनहेरिटेड बट आय वी आर ट्रायंग अवर बेस्ट. इवन वी डिस्कस इट इन द बोर्ड. द ऑनरेबल चेअरमॅन ऑल्सो इज हियर हू इज एम एल ए. सो वी आर डुईंग अवर बेस्ट टू डू वॉट इज तुझी काळजी आहात तितली ती गोंयकारांची काळजी. साऊथूय आमचेच ते सीट तू जिंकला म्हणून तुमचेच जाऊ ना ते आमचेही आहात. आमचेही लोक आहात थिंगा. आमकांय 2 लाख वोट पडला विसरू नका. 2 लाख लोक आमच्या बरोबर आहात म्हणून सगळे तुमच्याच बरोबर ना आहात म्हणून चिंतनाक तू. एकदा मातशें चुकले म्हणून दुसरे फाटी चुकपा ना इतलें सांगता. स्पीकर सर आतां आतां हें स्पीकर सर आतां हें उलयताना हांव पंचायतीचेर येतां. पंचायतीचेर चडशे पॉयंट तेणी काडला की एम्प्लॉईजां 7th पे कमिशन लागू जावपाक जाय. हांव राव रे बाबा स्पीकर सर
सेवेंथ पे कमीशन तेंका लागू करपा जाय। हांवूय तुमचे बरोबर आसा। मान्य मुख्यमंत्री इन दीस ऑगस्ट हांव मानता की सगळे तेंका आमी सगळे बरोबर आहात तेजेर। वी वील सी दॅट इट हॅपन्स। नो दॅट इज फॉर द ऑनरेबल सीएम एन्ड फायनान्स मिनिस्टर डिसाईड। आय डोंट टू स्टेप इन हीज शूज। तू तेका माग मरे, मागीर माग न्हू स्पीकर। स्पीकर सर, सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट केले, आम्ही सॅलरी तरी थोडी तरी वाढयली सरपंच पंच आणि जिला फुडारा। हांव हेच प्लॅटफॉर्मार सर सांगता, आणखी मातशें वाडोवपाक जाय। आम्ही वाडयतले, योग वेडा वाडयतले, आम्ही वाडयतले रे। स्पीकर सर, 2000 रुपये दिल्या। अरे वाडयतले रे, आणि ते सोमुन्यान एक पुसा मेळटा, टायमा मेळा, म्हणजे टायमा दिवपा जाय। 2000 रुपया सोमुन्यान एक पुसा मेळटा, माझे ते टायमान माझे दिवपा। बसून बसून घ्या मंत्री, कंप्लीट करा, कंप्लीट करा। स्पीकर सर, एक झाले सेवन पे कमिशन, ते जातले, मान्य चीफ मिनिस्टर करतलो। दुसरे राव एज सून एज पॉसिबल। स्पीकर सर, दुसरे हिंगा सेक्रेटरीचे जायते जाण उलयले, खरे थोडे सेक्रेटरी तिंगा सारखे ते खुर्चेर दसून उरलेले आहा। आनी इफ एवरीबडी एग्रीज, द होल हावज हॅज टू एग्री, मोर देन 3 इयर्स कोणाकूच एक कडेन दवरपा जायना। हांवूय ते हें करता। हांव आतां हांवें एक डिसिजन घेयला। इट इज युअर लॉ दॅट मोर देन 3 इयर्स इज युअर लॉ। एक 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 मिनिट विजय सर देसाय। स्पीकर सर, आयकून घ्या, आयकून घ्या पयली। माझे अरे माझे एकूच मागणी हे सायडी आनी ते सायडी दोगांयकू ट्रान्सफर हांव जेन्ना करतलो कोणूच मागपाक येवपाना तेका दवरतो म्हाजो मनीस। आय लास्ट टायम हांव सांगता सेम गेल्ते वर्सा म्हणले तुवें डायलॉग सेम यू चेक लास्ट टायम हांव बट आय हॅव रिटर्न टू यू ऑनरेबल चीफ मिनिस्टर सीएम लीडर ऑपोजिशन लीडर केल्ले तुकाय धाडले तुवें फोन मारपाक ट्राय केलो ऑपोजिशन लीडर मान येता अरे राव रे बाबा। स्पीकर सर, लास्ट टायम हांवें खरे प्रयत्न केली, सगळे ट्रान्सफर केले, नेक्स्ट डे सगळे माझे ऑफिसान आ इतले जाण माझ्या कडे क्लिअर कट सांगता हे सायडीन आणि ते सायडीन कोणूच येवपाना। मान्य सीएमकूय सांगता माका मातशे फ्रीडम दी, सगळ्या शिस्त बसयता, सगळ्या लायनीर हाडून दाखयता कशें काम करना ते दाखयता। आणि स्पीकर सर, हे सांगताना कॉमन कार्डर हांवें केल्ले आणि क्लार्क बीन थोडे जून जाला तिंगा, आणि इतले म्हणजे मिस म्हणजे दे आर नॉट वर्किंग प्रॉपरली, सगळी फालसिदाद करता। पूण एक क्लार्क सुद्दां ट्रान्सफर केल्यार येता म्हाका सांगपा ना कसोय कर, तो आपलो सोयरो, तो अमक्या अमक्याचो सोयरो, कशें शिस्त बसतले। गोवा एवरीबडी नोज एवरीबडी, इट इज अ व्हेरी स्मॉल प्लेस, एलाव मी टू डू दीस। हांव करून दाखयता काय ना, तूं जाय तें कर। अरे तुवें आयल्लो मरे, तुवें आयल्लो न्ही सर, फुडें वचात, फुडें वचात। तुमच्या मध्ये कोण येवं ना सेक्रेटरी आणि क्लार्का लागून, कितें फुडें वचात, तुम्ही सगळे येयले, हे सगळे येता, सो उलय नाका, उलय नाका। हे मायका लोबो, मायका लोबो, हे फुडें मायका लोबो बसून केलो क्लार्क कोण कंप्लीट करा आणि मागीर म्हाका ब्लेम कर। आय टेक द फुल रेस्पॉन्सिबिलिटी आफ्टरवर्ड्स। माइक एस इज जेन्युइन। The punch member is a deputy sarpanch, husband is a clerk, he is a BLO. I want assurance today on the floor of the house that you are going to transfer it. Chief Minister Modi Portalo, I am pahila sahada. Chief Minister Modi Portalo, you give me assurance. मंत्री, हांवें तुका पॉलिसी डिसिजन सांगला, स्पेसिफीक अश्युरन्स तूं म्हज्या माग नाका। पंचायत रुल्सांक हें बसना। You are trying to influence me here only on the floor of the house. No, you give us assurance because Chief Minister also is there. I know that he will definitely call you up. Speaker sir, most important announcement which I want to make, Directorate of Panchayat has proposed to introduce online system for availing services to common men on the state delivery system on Goa online.
ये आमी जेला काम दिल्ले आसा. इन द फर्स्ट फेज वी आर गोइंग टू गीव एज मेनी एज 13 सर्विसेस एंड दिस विल बी ऑपरेशनल बिफोर एंड ऑफ 6 मंथ्स. वी ऑलरेडी हैड अ डिटेल्ड डिस्कशन एंड द अदर सर्विसेस टोटल 20 सर्विसेस विल बी इन द नेक्स्ट 3 मंथ्स आफ्टर दैट. सो इन 9 मंथ्स टाइम वी विल हैव 20 सर्विसेस इन द पंचायत ऑनलाइन. दिस इज वॉट आई वॉन्ट टू से. दिस इज अ बिग स्टेप. 9 महीन भूगे जता हे के यू सी इट इज नॉट सो इजी. यू हर टू लोड इट ऑन द पोर्टल. इन्शुरंस ऑफ ट्रेड लायसन्स परमिशन एनओसी फॉर साइन बोर्ड एनओसी फॉर इलेक्ट्रिकल कनेक्शन एनओसी फॉर वॉटर कनेक्शन इश्युअन्स ऑफ इनकम सर्टिफिकेट इश्युअन्स ऑफ सर्टिफाइड कॉपी ऑफ रेजोल्यूशन परमिशन फॉर रिपेयर ऑफ हाउस स्ट्रक्चर रिकॉर्डिंग प्रोसीडिंग्स ऑफ मीटिंग. दिस इज द फर्स्ट पेज. Issuance of character certificate, issuance of residence certificate, issuance of birth certificate, issuance of death certificate, inward and outward register. These 13 are going to be in the phase 2. Phase 2, thereafter, 3 months after that, house tax collection, lease, rent tax, accounts, cash book management, trade tax collection, garbage tax collection, issuance of occupancy, issuance of construction license. Yes. Why I am mentioning this in detail in the August house, it puts pressure on me also to introduce it and make it happen in the next 6+3 months. Okay? So it is not that I'm best of Sangpadai Mun Sangta Mun. तुमच्या सगळ्यांच्या नावान हांवूय मागता की हे फंड्स इतली कॉन्ट्रोवर्सी किद्या जाता. इन 21-22 इट वॉज 17.50 crore एलोकेशन. इट वॉज डिस्ट्रीब्युटेड स्टील टू 72 विलेज पंचायत. 22-23 इट वॉज 20 crores डिस्ट्रीब्युटेड टू 76 विलेज पंचायत. 23-24 इट इज ओनली इट वॉज ओनली 10.9 crore. ओके वी स्टील डिस्ट्रीब्युटेड टू 48 विलेज पंचायत. Out of 121, out of 121, out of 121, re, out of 121, no, those whose income is more than 40 lakhs are not eligible. So by giving less, what are you trying to say? I ani funds magtam re, itles. Nana, ami kire mhantat ki Modi kai naka, mukhyamantryan tyacho ubho rahun sangile. की ऑनलाईन ट्रान्सफर जातलो डायरेक्ट बँक ट्रान्सफर उलयता मरे इंटरप्ट किया करता रे. यू आर डिस्टर्बिंग माय फ्लो ऑफ थॉट्स. स्पीकर सर. फ्लो ऑफ मनी नॉट थॉट्स. स्पीकर सर. 2025 10.90 crore. सपोज आय हॅड गॉन टू डिवाइड दिस तय हे किद्याक कुदांव जाता ते किद्याक करता ते एट लोअर लेवल. 121 पंचायत हांव सपोज सगळे 121 पंचायत वाटपाक गेलो. इच वन इच पंचायत वील गेट ओनली 8 lakhs. 8 lakhsान कितें जाता म्हणजे सगळे इले इले घालपाचे म्हणजे जेवपाक मेळना ते एक गोटो गोटो घालीत वचपाचे थोडे जाण डबल इंजिन सरकार सांगता. म्हणून म्हणून आयक रे प्रोटोकॉल मिनिस्टर आयक रे आयक रे आयक रे आयक रे घट सारखो तू पुढे घालता तू वाढय मर तुझे ग्रांट आयक रे आयक न्हू म्हणून म्हणून निलेश बोरकर बसून घ्या कंप्लीट करा. आयक आयक राव 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 रे राव रे राव मातशे बस मातशे बस रे बस रे बस रे मातशे बस रे बाबा बस रे बसपाक कितें जाला. स्पीकर सर. स्पीकर सर. स्पीकर सर सेम वे गार्बेज टू टॅकल द गार्बेज आमी पळय ग्रांट दिताले. हांव मान्य करता हल्ली आमी कांय दिवपाक पावना बिकॉज देर इज नो फंड्स एलोकेटेड इन दॅट डायरेक्शन. पूण आतां लेटस्ट कितें आमी डिसायड केलां सांगता. लेटस्ट वॉट वी हॅव डिसायडेड इज 15 फायनान्स कमिशन फंड्स आर लाईंग विथ द पंचायत्स विदाऊट बिंग यूज. सम पंचायत्स आर इवन हॅविंग 14 फायनान्स कमिशन फंड्स. इन कन्सल्टेशन विथ गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन अँड पोल्युशन कंट्रोल बोर्ड वी आर गोईंग टू एम्पॅनल एज मेनी कॉन्ट्रॅक्टर्स. We are going to give freedom to each panchayat. Choose whichever contractor you want to tackle your garbage. If you have somebody already on board having some means a good job being done, we will empanel them also because we don't want to disturb the panchayat. And
they will send the proposal to the directorate, it will be okayed, and then that garbage collection will be done by those contractors at the choice of the panchayat. Nadala inga kide jata, ek minute. हाउसाचो लीडर असता मुख्यमंत्र्यान काल एश्युरंस दिला की गार्बेज विल बी टॅकल्ड बाय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन. हो नवो प्लॅन कसो सांगू शकता ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस? दिस इज सुपरसिडिंग द ऑथॉरिटी ऑफ द चीफ मिनिस्टर. दिस इज चीफ मिनिस्टर फॉर पंचायत, नथिंग एल्स. हे सांगूकच शकना तो. कोस्टल पंचायती त्यो म्युनिसिपालिटी न्ही त्यो, ताजेर कसो प्लॅन सांगू शकता तो? Yes, Mantri, completely. Aik. There will be no problem whatsoever. Whatever I do, I'll do in consultation with Honorable Chief Minister. If he has a better plan for coastal area, so shall it be. There is no problem and there is no duplication. So don't worry about it. You don't get worried about it. You... ना आम्ही सेम सांगता, तुका ते समजता दुसरे भाषेन. तू ओडो मराठी ती पोएट स्टार्ट केले न, आता तू कोंकणी उलयता. ओडो ती मराठी कंप्लीट झाले असे ते बिना का स्पीकर सर. एनदर थिंग, एनदर मोस्ट न्यू थिंग विच इज बीइंग इंट्रोड्यूस, दिस ऑल्सो आय प्लॅन टू इंट्रोड्यूस इन नेक्स्ट 6 मंथ्स, AI बेस्ड फेशियल रेकग्निशन अटेंडन्स सिस्टम इन्स्टेड ऑफ दॅट फिंगरप्रिंट अँड दॅट बायोमेट्रिक्स. दिस इज द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. So we have already had detailed discussion, we are going for tendering, but by the time it is implemented, I am saying in 6 months time, whether it is the secretary, whether it is panchayat staff, they will not be able to do dodging as far as attendance is concerned. This is such a foolproof system. As I proceed to implement this, again I am doing it through JAL itself, I am taking his department also along with me. All other departments will want, it is at the lowest cost. All other departments also will want to introduce the same thing. It is such a good system. So, hey, I'm going to say, inga August 1000 sangta, hey, poi absenteeism jata, na apan te panchayatin gela, everything gets automatically recorded. There are almost, I think, user-friendly, touchless sign-in system will be flexible to add and recognize the face of the authorized user. This initiative can be considered under the flagship of Digital Goa campaign. We have onboarded Goa electronic system to do this. This would avoid any impersonation which is possible in normal system. This will automate time tracking and provide transparency in functioning of panchayat. It will eliminate the requirement of physical punching devices and their maintenance. Save time and effort of DOP, which will have a centralized control and monitoring of operation at each panchayat with all reports of leave and performance at one single click. Obviously, it will improve the efficiency of government citizen service. And I promise you that I will introduce this within 6 months. So this is the latest change which I want to do. Yes. Okay? Okay. So much for playing prompt. Accident, rising deaths of accidents. You've not spoken anything on that. What is that? Accident, death. Manjir Jale? What you have in your department, there are almost 1,000 fatal deaths. दोन विषयाचे ते सांगता उलो ना, एक स्पीड गव्हर्नर म्हणतात ते आणि ते मीटर. इट इज अ नोन फॅक्ट, इन स्पाईट ऑफ हायकोर्ट ऑर्डर, हायकोर्टाचा तो आदेश, हांवें तो मीटर घालू ना. आणि माझ्या टायमात तो घेऊन हांव येच न्हू म्हणे, इट वॉज प्रेझेंटेड लायक अ बेबी टू मी, घे तू हे घाल म्हूण. आणि हांव मागीर इम्प्लिमेंट करचें पडलें. हांव मुद्दम सांगता. सो आयक रे, आयक रे बाबा. सो हांव कितें म्हणटा, इफ एवरीबडी गोज ऑन द एप, लेट डेम हॅव द ओन एप, नो नीड ऑफ युअर स्पीड गव्हर्नर ऑफ दीस. ऑटोमॅटीक सगळे ते करपा जाता. फॉर एन एप इवन यू हॅव केप्ट इट पेंडींग, सेइंग वी डोंट नो विच गाईडलाईन्स टू फॉलो.
स्पीकर सर एक मेन पॉइंट काढता म्हणतो तो पयर जो रस्तो झाला ना ना एक मिनिट एक मिनिट मोहित वुड शूट फळ्या कोणी असलो सांगतो आपण करता म्हणून तर टोला टोला आमका पहिले कॉन्फिडन्स असपास आहे त्या मुंशाकडे जातले म्हणून त्यांना आय विल कन्सिडर इट त्या कॉन्फिडन्स रे उभर आणि ओलाय हा अरे तकाय देऊ ना नोय लेट द आयटी डिपार्टमेंट से आवा तर पडते गुणा सांगतो तुका लेट देम इव्हॅल्युएट देन विल सी दे आर नॉट टू इव्हॅल्युएट इट इज द ट्रान्सपोर्ट झालं तुझे रिप्लाय झालो स्पीकर सर एक्सिडेंटाचे ओलेल ना मंत्री एक्सिडेंटाचे माझे ओले एक हजार एक्सिडेंट एक्सिडेंट व्हॉट डू यू हॅव एक्सिडेंट ब्लॅक स्पॉट कबरल ब्लॅक स्पॉट मंत्री झालो रिप्लाय तुमचा रिप्लाय झालो रिप्लाय झाला तुमचो ना झाला ना एक्सिडेंट अरे मुनीस मोठा आहे स्पीकर सर मुनीस अप्पा टोल किद्याक रे सर प्लीज एक्सटेंड द हाउस बाय 15 मिनिट्स इट विल गेट जेस रे बसून घ्या ते ओले यार पाया मायकल एक मिनिट मुंबई एअरपोर्ट दिल्ली एअरपोर्ट सगळे असे एलिव्हेटेड आहात खंयच्या एअरपोर्टाचे टोल असा एअरपोर्टार वचपाक म्हाका समजना मोपाक कित्याक टोल तो हे जगा भायले जाले म्हण तुझे दिल्ली आहा मुंबई आहा खंयच ना मोपाच कित्याक टोल कित्या खातीर आ काडटा म्हण सांग टोल पयलो युरी अलिमाव मिस्टर ऑपोजिशन लिडर युरी अलिमाव सगळे बसून घ्यात सगळे बसून घ्यात एक्सिडेंटाचे उलय सगळे बसून घ्यात माननीय मुख्यमंत्री सर किती एश्युरन्स दिले ते तू सर सीएम एड घेऊन ट्रान्सपोर्ट डिमांड मिनिस्टर बाब माविन गुदिनो यांनी ट्रान्सपोर्ट पंचायत इंडस्ट्रीज या सगळ्या डिमांडाचे उत्तरं दिल्या विशेष करून त्यांच्यानी टॅक्सी हो विषयाचे त्यांच्यानी आपल्या परीत सगळ्यांक सांगला पण हांव एक गजाल नक्कीच सांगता कारण ऑपोजिशन एमएलए आणि रुलिंगातले एमएलए हांकां टॅक्सी आणि पुराय गोंयात टॅक्सी हो इशू सेन्सिटीव इशू आहा आणि टॅक्सींचे वेगवेगळे विषय आसा त्या खातीर ते विषय सोडोवपाक हांव मिनिस्टराकडे उलयला म्हणजे हांव आणि मिनिस्टर सगळ्या एमएलएकूय घेऊन परत एकदा म्हणजे फाटल्या सेशनान एकदा इशू रिझॉल्व जावपाक येयलो परत एकदा म्हणटा तशें वयर काडला बट सगळ्यांक ऑन बोर्ड घेऊन टॅक्सी हो इशू असेंब्ली सोंपच्या पयलीं हो जो आहा पयलीं इशू हो रिझॉल्व करता बट सगळ्यांनी कॉपरेट करपाची गरज आसा कोणी उडटा थंयसर आमी व्हरोन तांकां गेटीर सोडटले हांव टोलाचेरूय सांगता टोल जेन्ना रोड बांदपाचो विशय येयलो इट इज 1200 कोटी रुपया 1200 कोटी रुपया स्टेट घालूंच शकनाशिल्ले आनी मोपा जर सुरू जावपाक जाय आसलो डेट टायम रिक्वेस्टेड फॉर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ इंडिया नॅशनल हायवेचे रोड सोडले जाल्यार दुसरे खंयचेच रस्ते बांदिना फक्त नॅशनल हायवेचेच रस्ते ते फ्री ऑफ कॉस्ट बांधता आणि एंड टू एंड त्याला टोल लायतात पण आम्ही स्पेशल रिक्वेस्ट केली कारण आमका जर कनेक्टिव्हिटी त्याला कंप्लीट करतले असत तर 1200 कोटी रुपयाची गरज आशिल्ली त्यांच्यानी रोड सँक्शन करता असताना त्या रस्त्याक टोल लावचो आणि तो रोड जो आहात त्यांना सँक्शन केला डेट टाइम प्रॉमिस इट आणि तो रोड सँक्शन कोणती मिस्टेक आहात पहिली म्हणल्यार आमचं प्रोजेक्ट कन्सेप्शलायझेशनान इट वॉज अ एअरपोर्ट विदाऊट एक्सेस तू हाऊसान मेंबर असताना 2013 ते कळें की बाबा आम्ही एअरपोर्ट एक्वायर करपाक विसरले त्यांना लँड एक्विजिशन कायदो चेंज झाला मागीर त्यांना परिकरान किती सांगले की ना आपण हे बांधतो आपण एलिव्हेटेड करता एलिव्हेटेड करपाकूय लँड एक्विजिशन जाय आशिल्ले स्पीकर सर आज हांव म्हणटा तुझे डबल इंजिन आहा तू टोल काढ माननीय मुख्यमंत्री उलयता रिप्लाय दिता मुख्यमंत्री रिप्लाय दितात स्पीकर सर खंयच्याच एअरपोर्टाक टोल ना म्हणटा पय ते चुकीचे आसा खंयच्या बेंगलोर एअरपोर्टाक बेंगलोर खंय आहा तुम्ही कोणाक टोल दिता कोण जाणा स्पीकर सर तितूर हांव मागीर येता तो विषय करता बट स्पीकर सर टॅक्सीकारांनी अशा पद्दतीत आंदोलनां करची न्ही कोण तरी आयज खंय तरी उठला थंयसर आझाद मैदानाचेर आयला कोण तरी डायरेक्टली मंत्र्याचेर उलयता हे योग्य न्ही आमच्या खंयच्याच मिनिस्टराचेर न्हू खंयच्याच आमदाराचेर टॅक्सीकारांनी पयलीं उलोवचें न्ही तांच्यानी अक्रॉस द टेबल तांकां डिस्कशन जाय आसा डिस्कशन करपाक मुख्यमंत्री तयार आसा आणि सगळ्यांच्या बरोबर ना मिटींग घे मिटींग डिस्कस कर थोडे लीगल पॉईंट पळय हांवें परत स्पीकरचं सांगला मिटींग घेऊन त्याच्या वांगडा डिस्कशन करपाक तयार आहा बट त्यांच्यानी पहिल्यान पहिली मंत्र्याचेर उलोवपाचे बंद करचे भायर मंत्र्याचेर उलोवचे न्ही
आता डिस्कशनाचो पार्ट असा हाऊसान जे डिस्कशन जातले म्हणून मंत्र्याचेर भायर उलोवचे न्ही ह्या खातीर ते पयली बंद करचे तेंच्यानी आणि हाजे डिस्कशन जे आहा ते 7 तारखेची असेंब्ली सोपच्या पयली स्पीकर जस्ट वन स्मॉल थिंग जस्ट वन स्मॉल थिंग कपात सुचोवणे सभागृहाच्या मतदानात घालता जेका मान्य असा ताणें हय म्हणजे जेका मान्य ना ताणें ना म्हणजे ना म्हणटाचे म्हणणे मान्य झाले ना म्हणटाचे म्हणणे मान्य झाले कपात सुचोवण्यो नामंजूर झाल्यो. आता हांव वळेरे प्रमाणे आयच्या दिसाच्यो मागण्यो क्रमांक 13, 19 आनी 31 सभागृहाच्या मतदानात घालता जेका मान्य असा ताणें हय म्हणजे जेका मान्य ना ताणें ना म्हणजे हय म्हणटाचे म्हणणे मान्य झाले हय म्हणटाचे म्हणणे मान्य झाले मागण्यो क्रमांक 13, 19 आनी 31 मंजूर झाल्यो. आज सभागृहा मुखार कांयच कामकाज नाशिल्ल्यान सभागृह बिरेस्तारा 25 जुलय 2012 चोलगारा 24 साडे 11 मिनिट.